वेलकम बॅक स्टुडंट आज आपण जॉमेट्रीचा पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी चालू करतो आहे अल्जिबरामधला क्वाटरटी इक्वेशनला तुम्ही जसं रिस्पॉन्स दिला त्याबद्दल थँक्यू आता आपण सिमिलॅरिटी चालू करतो आहे तर जरी धड्याचं नाव सिमिलॅरिटी असलं तरी धड्यातला पहिला मुद्दा हा एरिया ऑफ ट्रायंगल रिलेटेड आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ तर त्रिकोणाच्या बाबतीत त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे जे फॉर्म्युले आहेत त्यामधला बेसिक फॉर्म्युला आहे की एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल टू वन हाफ वन हाफ इंटू बेस इंटू हाईट त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असतं छे दोन गुणिले पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचं बेसिक फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रँगल रिलेटेड तर बऱ्याच विद्यार्थ्यांना बेस आणि हाईट ओळखण्यात प्रॉब्लेम येतो मी तर ट्रँगल दाखवलं आहे ट्रँगल ए बी सी आता ट्रँगल ए बी सीमध्ये ए व्हर्टेक्समधून शिरोबिंदू एमधून आपण काय केलंय तर परपेंडिक्युलर ड्रॉ केलंय लंब टाकलाय कुठल्या साईडवर टाकलाय बी सी साईडवर कायम गोष्ट लक्षात ठेवा की ज्या साईडवर परपेंडिक्युलर काढला जातो हा शिरोलंब कशावर काढलाय बी सीवर काढलाय तर ती त्या ट्रायंगलची त्या ट्रायंगलचा बेस असतो आणि जो परपेंडिक्युलर आहे ती हाईट असते म्हणजे ह्या केसमध्ये बी सी हा बेस आहे आणि एडी ही काय हाईट आहे तर ट्रॅंगल एबीसीच्या बाबतीत लिहायचं झालं तर काय होईल मग त्रिकोण एबीसी च क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू वन हाफ इन टू बेस काय बी सी आणि हाईट काय एडी आता या ठिकाणी तीन ट्रायंगल कन्सिडर केलेत पहिला ट्रँगल आहे क्यू आर दुसरा ट्रँगल आहे ई एफ आणि तिसरा ट्रायंगल आहे एक्स वाय झेड आता तिन्ही ट्रॅंगल वेगवेगळ्या टाईपमधले आहेत पहिला जो ट्रायंगल आहे तो अँगल ट्रायंगल आहे की ज्यामध्ये तिन्ही अँगल लघु कोण आहेत तिन्ही अँगल नव्वदपेक्षा कसे आहेत लहान आहेत जो दुसरा ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये कोण डी अँगल डी की ज्यामध्ये अँगल डी हा नाईन्टीपेक्षा कसा आहे मोठा आहे आणि तिसरा ट्रायंगल आहे तो एक्स वाय झेड की ज्यामध्ये अँगल वाय हा किती आहे नाईन्टी डिग्री आहे म्हणजे हा काटकोण त्रिकोण आहे हा विशाल त्रिकोण आहे आणि हा लघु त्रिकोण आहे हे सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला बेस आणि हाईट ओळखता हो आली पाहिजे बाकी काही नाही ज्या तुम्ही ॲक्वडॅंगल ट्रँगल घेता त्या तुमचा जो परपेंडिक्युलर असतो त्याला आपण अल्टिट्यूड म्हणू शकतो शिरोलंब म्हणू शकतो जर ट्रँगलला तीन व्हर्टेक्स असतील तर आपण तीन अल्टिट्यूड ड्रॉ करतो म्हणजे मला पी मधून जशी मी ड्रॉ केली तसेच मला कशामधून काढता येईल क्यू मधून पण काढता येईल आता इथं परफेक्ट नाही काढू शकत मी थोडंसं परपेंडिक्युलर असेल या अंदाजानं आणि आरमधून पण काढू शकतो प्रॉपर्टी अशी असते की तिन्ही अल्टिट्यूड एकाच पॉईंटमधून काय होतात पास होतात म्हणजे त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सिंगल पॉईंट असतो मला तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये हे सांगायचं आहे की हा जो अल्टिट्यूडचा पॉईंट ऑफ कॉन्फरन्स असतो त्याला काय म्हणतात त्याची प्रॉपर्टी जर तुम्हाला माहित असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अल्टिट्यूड एकमेकाला इंटरसेक्ट होतात ज्या पॉईंटमध्ये त्या पॉईंटला काय म्हणतात तर ॲक्वट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत तो ट्रँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये असतो इथं अँगल डी काय तर नव्वदपेक्षा मोठा आहे हिथ डी एफ काय असेल बेस असेल आणि जी काय असेल हाईट असेल इथं क्यू आर काय होता बेस होता आणि पी एस काय होती हाईट होती राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत सोपं आहे ऑलरेडी इथं काय राईट अँगल आहे हा काय असणार आहे बेस असणार आहे ही काय असणार आहे हाईट म्हणजे वाय झेड बेस एक्स वाय हाईट तर ह्या ट्रायँगलमध्ये क्यू आर बेस आहे हाईट पी एस आहे ह्या ट्राँगलमध्ये डी एफ हा बेस आहे ई जी हाईट आहे आणि ह्या ट्रायँगलमध्ये वाय झेड काय बेस आहे आणि एक्स वाय काय हाईट आहे जो सुरुवातीचा भाग आहे या चॅप्टरमधला त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला बेस आणि हाईट ओळखता आली पाहिजे कारण जर बेस आणि हाईट ओळखता आली तरच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येतील आणि बेस आणि हाईट एरिया ऑफ ट्रायंगलमधल्या फॉर्मुलयामध्ये पण आहे त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी बेस आणि हाईट ओळखता यावी ट्रॅंगलची कोणती साईड काय असू शकते बेस असू शकते करस्पॉन्डिंग हाईट वेगळी असणार आहे उदाहरणार्थ इथं डी एफ आपण काय घेतलं आहे बेस घेतला आहे मी ई एफ पण काय कन्सिडर करू शकतो बेस कन्सिडर करू शकतो पाया घेऊ शकतो मी ई एफला काय घेऊ शकतो पाया घेऊ शकतो पण मला त्यावेळी हाईट काय घ्यावं के लागेल तर डीमधून परपेंडिक्युलर ड्रॉ ड्रॉ करावं लागेल ही त्यावेळी काय असणार आहे हाईट असणार आहे तर ही गोष्ट समजून घ्या जसा डी एफ पाया आहे त्यावेळी हाईट काय करस्पॉन्डिंग ई जी जर मी बेस एफ घेतला तर डीमधून जो परप पर्पेंड, परपेंडिक्युलर असेल सपोज डी एच असेल तर डी एच काय असणार हाईट असणार आहे त्यामुळे ट्रॅंगलची कोणतीही साईड जर मी डीई बेस घेतला तर मला एफमधून काय करावं लागेल अल्टिट्यूड काढावी लागेल शिरोलंब काढावा लागेल तर ही गोष्ट समजून घ्या जी ची साईड बेस असेल त्याच्या करस्पॉन्डिंग त्याची हाईट अवलंबून असते त्याच्या ऑपोजिट मधून तुम्ही काय करता परपेंडिक्युलर ड्रॉ करता चॅप्टर मधला पहिला मुद्दा आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर इथं दोन त्रिकोण घेतले तुम्ही एक आहे त्रिकोण एबीसी आणि दुसरा त्रिकोन आहे त्रिकोण पी क्यू आर आपला मुद्दा असा आहे की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्राँगल्स म्हणजे आपल्याला ह्या दोन ट्रायँगलच्या एरियाचा काय घ्यायचा आहे रेशो घ्यायचा आहे ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं काय घ्यायचं आहे गुणोत्तर घ्यायचं आहे तर मग अशा आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला बघितला होता एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो तर वन हाफ इन्टू बेस इन्टू हाईट अगोदर बेस आणि हाईट कन्सिडर आपण फायनल करून घेऊया बी सी काय असणार आहे बेस असणार आहे आणि ए डी काय असणार आहे हाईट असणार आहे पी क्यू आर मध्ये बेस काय येईल क्यू आर आणि हाईट काय असणार आहे परपेंडिक्युलर जो आहे तो हाईट एस अल्टिट्यूड आपला एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला वन हाफ इंटू बेस इंटू हाईट त्यानुसार एरिया ऑफ ट्रँगल सी काय येईल तर वन हाफ इंटू बी सीचा बेस काय बी सी हाईट काय तर डी सेम तसंच एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर त्याचा बेस काय आहे क्यू आर आणि हाईट काय पी एस बरोबर मग आपल्याला काय घ्यायचं आहे तर दोन्ही ट्रँगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा आहे रेशो म्हणजे काय पहिल्या ट्रायंगलचा एरिया अपॉन दुसऱ्या ट्रॅंगलचा एरिया पहिल्या ट्रायंगलचं क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किमती आपण टाकलेत एबीसीचा एरिया किती आहे तो येतं लिहिला वन हाफ इन्टू बी सी इन्टू ए डी पी के आरचं काय वन हाफ इंटू क्यू आर इन्टू पी एस वन हाफ वन हाफ कॅन्सल होईल राहील काय तर बी सी इन्टू एडी अपऑन क्यू आर इन्टू पी एस आता मी इथं काय केलंय तर बी सीला बी वन कन्सिडर ए एडीला एच वन कन्सिडर केलंय म्हणजे बेस ऑफ फर्स्ट ट्रायँगल आणि हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल सेम तसंच पीक्यू आरचा जो बेस आहे त्याला बी टू कन्सिडर केलं आणि हाईटला काय केलंय एच टू कॅन्सल कन्सिडर केलं हे बेस ऑफ सेकंड ट्रायंगल आणि हाईट ऑफ सेकंड ट्रायँगल त्याच्यानुसार आपल्याला पहिला फॉर्म्युला मिळाला पहिला फॉर्म्युलामध्ये ए वन म्हणजे काय तर पहिल्या ट्रायंगलचा एरिया आणि ए टू म्हणजे काय तर दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया बी वन म्हणजे बी वन आणि एच वन पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट बी टू आणि एच टू हे दुसऱ्या ट्रायंगलचे बेस आणि हाईट फॉर्म्युला असा आहे की ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू ए वन छेद ए टू बरोबर बी वन गुणिले एच वन छेद बी टू गुणिले एच टू वर्डमध्ये सांगायचं झालं तर काय आपण सांगू शकतो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स इज इक्वल टू इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स तर त्यांचं बेस आणि करस्पॉन्डिंग हाईटच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढा असतं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा ह्याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे हो आहेत दुसरा भाग म्हणजे आपल्याला जो थेरम बघायचा आहे नेक्स्ट ह्या चॅप्टरमध्ये त्यामध्ये पण हे युजफुल आहे त्यामुळे लक्षात ठेवा फॉर्म्युला काय ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू आता जो मुद्दा बघितला आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स त्यामध्ये अजून दोन कंडिशन आहेत त्यामधली पहिली कंडिशन अशी आहे की जे दोन ट्रायंगल आपण सिलेक्ट करणार आहे जे दोन ट्रायंगल आपण घेतोय त्या दोन्ही ट्रॅंगलची हाईट इक्वल असेल उदाहरणार्थ मी तर डायग्राम ड्रॉ केली बघा त्यामध्ये ट्रँगल पी क्यू आर हा एक ट्रँगल आहे आणि दुसरा ट्रँगल पी क्यू आर सॉरी पी आर एस हा दुसरा ट्रॅंगल आहे ॲक्च्युली इथं तीन ट्रँगल आहेत मोठा एक ट्रँगल आहे पी क्यू एस पण कन्सिडर करताना मी काय करतो पी क्यू आर आणि पी आर एस हे दोन ट्रँगल घेतो आता या दो, दोन्ही ट्रँगलचं एक वैशिष्ट्य काय आहे तर दोन्ही ट्रँगलमध्ये पी व्हर्टेक्स कसा आहे कॉमन आहे तर त्यामधून आपण जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला अल्टिट्यूड काढली शिरोलंब काढला सपोज पेटी काय घेतलं मी त्याची अल्टिट्यूड घेतली तर ही पीटी पी क्यू आर याची पण हाईट असणार आहे आणि पी आर एस या दोन्ही ट्रायंगलची काय असणार आहे हाईट असणार आहे मग आपण पहिल्यांदा दोन्ही ट्रँगलचा एरिया लिहून घेतो मी एरिया पी क्यू आर तो काय असेल वन हाफ इन टू बेस काय असणार क्यू आर इन टू हाईट काय पी टी दुसरा ऑफ ट्रँगल पी आर एस इज इक्वल टू वन हाफ इन टू बेस काय आर एस आणि हाईट परत काय होईल पीटी आर एस आपण साईड घेतली आहे बेस कन्सिडर केला आहे साईड तर इथून परपेंडिक्युलर जो आहे ती हाईट असणार आहे पीठ मग मगाशी अशा आपण जो फॉर्मुला बघितला होता फॉर्म्युला कसा होता ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू त्यानुसार इथं लिहायचं झालं तर काय लिहू शकतो आपण पहिल्या ट्रँगलचा एरिया अपॉन दुसऱ्या ट्रँगलचा एरिया इज इक्वल पहले पहला ट्रैंगल बेस क्यू आर हाइट का पीटी अपॉन दुसर ट्रैंगल बेस का आर एस हाइट का पीटी क्या हो कैंसल मैं अपने एरिया ऑफ ट्रैंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्राइंगल पी आर एस इज इक्वल टू क्यू आर अपॉन आर एस जर शॉर्टमध्ये लिहायचं झालं तर आपण असं लिहू हो शकतो पहिल्या ट्रँगलचा एरिया काय ए वन दुसऱ्या ट्रँगलचा ए टू क्यू आर काय तर पहिल्या ट्रँगलचा बेस आहे तेव्हा तो बी वन कन्सिडर करूया आर एस दुसऱ्या ट्रँगलचा बेस आहे तो बी टी कन्सिडर करूया आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू हे कधी होऊ शकतं बोथ ट्रँगल्स इक्वल हाइट दोन्ही ट्रॅंगल्सची हाईट कशी पाहिजे इक्वल पाहिजे त्यावेळी आपल्याला फॉर्म्युला काय मिळतोय ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू वर्डमध्ये सांगायचं झालं तर काय होईल द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट इथं घेताना पण दोन ट्रँगल कसे घेतले होते इक्वल हाईटनुसार घेतले होते इज इक्वल टू इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस म्हणजे काय तर दोन्ही ट्रँगल ट्रॅंगल एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो कंडिशन दुसरी असे इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल मराठीत दोन्ही दोन ट्रँगल असे आहेत दोन त्रिकोण असे आहेत की त्यांचा पाया समान आहे दोन्ही त्रिकोणामध्ये पाया समान आहे किंवा पाया सामायिक आहे अशी कंडिशन आहे तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला फॉर्म्युला काय मिळतोय दोन्ही ट्रँगलच्या एरियाच्या रेशोसाठी ते आपण बघूया मी जे दोन ट्रॅंगल काढलेत पहिला ट्रँगल आहे डी एफ ए आणि दुसरा आहे जी ई एफ तर दोन्ही ट्रँगलचा विचार केला तर दोन्हीमध्ये ई एफ ही साईड कशी आहे कॉमन आहे म्हणजे ई एफ पहिल्या ट्रँगलचं पण साईड आहे आणि ई एफ ही दुसऱ्या ट्रँगलची पण साईड आहे आता हाईटच्या बाबतीत बोलायचं झालं आपण जर ई एफ पाया घेतला तर डीमधून एक अल्टिट्यूड काढावी लागेल आपल्याला पहिल्या ट्रँगलसाठी ती त्याची हाईट असणार शिरोलंब काढावा लागेल डी एफ जी एच घेऊया ही पहिल्या ट्रॅंगलची हाईट एच वन ही दुसऱ्या ट्रँगलची हाईट एच टू आता डायरेक्ट लिहू शको एरिया ऑफ ट्राइंगल डीईएफ अपॉन एरिया ऑफ ट्राइंगल ई एफ इज इक्वल टू पहले ट्राइंगल बेस का अपन ई एफ इन टू हाइट का दुसर ट्रैंगल बेस परत एफ आणि हाईट काय जी आय मग आता हे लिहिताना आपण असं लिहूया पहिल्या ट्रँगल ठीक आहे पहिल्या ट्रँगलचं नाव काय डी एफ अपॉन दुसऱ्या ट्रँगलचं काय जी एफ इज इक्वल टू डी एच अपॉन जी आय हेच फॉर्मुलानुसार आपण कसं लिहूया शॉर्टमध्ये पहिल्या ट्रँगलचा एरिया ए वन अपॉन दुसऱ्या ट्रॅंगलचा एरिया ए टू इज इक्वल टू डी एच काय आहे तर पहिल्या ट्रँगलची हाईट आहे एच वन आणि जी आय काय तर दुसऱ्या ट्रँगलची हाईट आहे एच टू हा झाला आपल्यासाठी फॉर्मुला हा फॉर्मुला कधी जर दोन्ही ट्रॅंगल मध्ये बोथ ट्रॅंगल्स हॅविंग इक्वल बेसिस दोन मध्ये बेस कशी असतील इक्वल असतील वर्ड मध्ये सांगायचं झालं तर काय इफ द बोथ ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसिस दोन ट्रायंगल ज्यांचा बेस कसा इक्वल आहे देन रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करडिंग हाईट्स त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या रेशो एवढा असतो मराठीत सांगायचं झालं तर दोन त्रिकोणांचा पाया जर समान असेल किंवा सामायिक असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तर एवढं असतं उंचीच्या गुणोत्तर एवढं काय असतं क्षेत्रफळाचं गुणोत्तर असतं कधी जर दोन्ही ट्रँगलमध्ये पाया कसा असेल समान असेल तर हा जो भाग होता हा या चॅप्टरमधला पहिला भाग होता तुम्ही हे तीन फॉर्म्युले आपण मिळवलेत ते तीन फॉर्म्युले व्यवस्थित समजून घ्या पहिला फॉर्म्युला होता ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू दुसरा होता ज्यावेळी हाईट इक्वल होती ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू आणि हा तिसरा की ज्यामध्ये बेस इक्वल होते ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एच वन अपॉन एच टू एचच्यावर आधारित जी एक्झाम्पल्स आहेत म्हणजेच प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन जॉमेट्रीचा सिमिलॅरिटीमधला त्याचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट चाप्टरम नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊ तुम्ही फॉर्म्युले समजून घ्या यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये थे थांबूया थँक्यू